कथेपासून लिहिली आहे. खूप वर्षापूर्वी मे महिन्याच्या सुट्टीत माथेरानला गेलो होतो. लेक अगदी छोटा होता तेव्हा. तिथे करावटेवर माझ्या नवऱ्याने आने वाला पल गाणं म्हणलं. खरंच खूप छान म्हटलं होतं. लेकाला अर्थ नव्हता कळेना, पण ते गाणं खूप भिडलं होतं. तेव्हापासून हे गाणं बाबाचं गाणं झालं. कुठेही हे गाणं लागलं की लेक खुश होऊन बाबाचं गाणं लागलंय म्हणत असे. बाबाला ते गायचा आग्रह करत असे. त्यानंतर काही महिन्यातच नवरा ऑफिस कामानिमित्त परदेशी गेला होता. लेकाला आठवण येत असली तरी रुटीन सुरू होतं. एकदा रात्री झोपताना माझ्या मोबाईलवर त्याने हे गाणं ऐकलं आणि लेक बाबाच्या आठवणीत रडायला लागला. कदाचित हे गाणं आणि आम्ही तिघांनी एकत्र केलेली मजा, एकत्र आनंदात घालवले जे क्षण आहेत, याची तो सांगड घालत असावा. नंतर त्याने तो पिक्चर सुद्धा आमच्याबरोबर बसून पाहिला. एका दिवशी तिघांनी एकत्र बसून घरी पिक्चर बघणं ही आताही त्याच्यासाठी आनंदाची पर्वणी होती. आता त्या गाण्याचा अर्थ त्यालाही पूर्णतः कळलेला असणार. नकळत कधीतरी तो हे गाणं गुणगुणतो आणि तेव्हा माझं मन मात्र भूतकाळात पोहोचतं. खरंच किती अर्थपूर्ण गाणं आहे हे. समोर उभा ठाकलेला क्षण सरून आत्ताचा न राहता गतकाळातील होऊन जाणारे, उद्या उजाडणारच आहे, पण त्यात आत्ताच्या हाती आलेला जो क्षण आहे, आत्ता हाती आलेला हा क्षण नसणारे, म्हणूनच हाताशी गवसलेल्या क्षणाबरोबर आनंद साजरा करता यायला हवा, नाहीतर तो क्षण जगायचाच राहून गेला म्हणून हळहळ वाटत राहील. आयुष्याची क्षणभंगुरता एका कळीनेही मान्य केली आहे. आयुष्य क्षणभंगूर असूनही एवढ्याशा अस्तित्वाने ती दुसऱ्यांना आनंद देते, कारण तो क्षण निघून जाणार आहे. त्या क्षणात फुलायचं, त्या क्षणाला फुलवायचं हे आपल्याच हातात आहे. सरलेले काही क्षण हळू हुरहुर लावणारे तर काही क्षण हवी हवीशी वाटणारी आठवण देणारे असतात. काही हसवतात तर काही रडवतात. प्रत्येक क्षण आयुष्यातून निघून जाण्यासाठीच येणार आहे. म्हणूनच आपल्या हातात क्षणभरासाठी विसावलेला क्षण आनंदाने जगायचा आहे. क्षणाक्षणांचा विचार करताना काही क्षण मात्र निस्तब्ध निसटतात. त्या सरकलेल्या निसटलेल्या क्षणांचा मात्र कुठेच हिशोब लागत नाही.